यानंतर पुढची महत्त्वाची बातमी आहे ती मुख्यमंत्र्यांसंदर्भातली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह गुवाहाटीला जाणार आहे. डिसेंबरमध्ये ते गुवाहाटीला जाण्याची शक्यता आहे. तिथं ते कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याचं समजतंय. गुवाहाटीमध्ये हॉटेलचं बुकिंग आणि दुसरी तयारी देखील पूर्ण झालेली आहे. शिवसेनेत बंड करताना गुवाहाटीमध्येच हे सगळे आमदार मुख्यमंत्री तेव्हा एकनाथ शिंदे यांच्यासह होते आणि आता पुन्हा एकदा गुवाहाटीमध्ये जाणार आहेत. डिसेंबरमध्ये कामाख्या देवीच्या दर्शनाला ते जाणार आहेत. पाहूया पुढची महत्वाची बातमी. महाविकास आघाडीचे नेते रात्री बेरात्री मुख्यमंत्र्यांना भेटतात असा गौप्य स्फोट शिंदेगडातील बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधवांनी केला आहे. प्रतापराव जाधव यांच्या या दाव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. सत्ता गेल्यानं मवियातील आमदार खासदार अस्वस्थ असल्याचा गौप्य स्फोट त्यांनी केलाय. बाळासाहेब ठाकरे अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. गटाचे आमदारच नाही तर अनेकही खासदार माननीय मुख्यमंत्री एकनाथराजे शिंदे साहेब असतील किंवा या भाजप शिवसेना युती सरकारमधले आमचे शिवसेनेचे अनेक मंत्री असतील यांना त्यांचे आमदार आणि खासदार हे रात्रीही भेटतात. सह्याद्रीवर जाऊनही एकांतामध्ये त्यांच्या भेटी घेतात. आणि आता पुढची महत्त्वाची बातमी आहे ती ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भातली. ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर आज करण्यात आला. त्याप्रमाणे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 18 डिसेंबरला मतदान होणार आहे तर 20 डिसेंबरला मतमोजणी अर्थात निकाल लागणार आहे. 7,751 ग्रामपंचायतीत आता निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. डिसेंबर 2022 पर्यंत कालावधी संपलेल्या तसंच नव्यानं स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींची निवडणूकही होणार आहे. पुढची महत्त्वाची बातमी पाहूया. ओबीसी राजकीय आरक्षण आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसंदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. 92 नगरपरिषदांच्या ओबीसींच्या निवडणुकीबाबत राज्य सरकारनं 2 आठवड्यांचा अधिक वेळ मागितला होता. त्यानुसार कोर्टानं 2 आठवड्यांचा वेळ वाढवून दिला. आता पुन्हा या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. यात राज्य सरकारला आपली बाजू मांडावी लागणार आहे. मुंबई महापालिका प्रभाग रचनेबाबतच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं प्रभाग रचनेबाबत हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. त्याबाबत याचिकाकर्त्यांना मुंबई हायकोर्टात जाण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिले. त्यानुसार मुंबई हायकोर्टात आता पुढची लढाई लढवावी लागणार आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे